एक महत्वाची बातमी, वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी पदी बदली करण्यात आली आहे. पूजा खेडकर यांच्यावर अँटी चेंबर बळकावल्याचा शिवाय खासगी गाडीवर अंबर दिवा लावल्याचा आरोप केला जातोय. कोणत्याही IAS आणि IPS अधिकाऱ्याला 2 वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावं लागतं आणि त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतरच प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. पूजा खेडकर पुणे जिल्ह्यामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या होत्या. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? IAS असलेल्या पूजा खेडकर यांना 3 जून 2024 पासूनच पुण्यातील जिल्हाधिक सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रोबेशन पिरियडवर पाठवण्यात आलं होतं. आता त्यांची बदली जी आहे ती वाशिम मध्ये केलेली आहे. त्या देखील तिकडे प्रोबेशनरी पिरियडवरच तिथे काम करणार आहेत. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सोशल मीडियावर चर्चेत आल्या होत्या. खासगी गाडीवर लाल दिवा लावून फिरत त्या होत्या. त्यानंतर अनेक ठिकाणच्या जे खरं तर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अँटी चेंबर असतात ते बळकावण्याचा प्रयत्न देखील त्यांचा केला गेला, त्यांच्याकडून करण्यात आला होता. आणि या संपूर्ण प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी एक तक्रार देखील दाखल केली होती आणि त्यानंतर आता शासनाने त्यांची वाशिम या ठिकाणी प्रोबेशनरी पिरियडवरच काम करण्याची नियुक्ती जी आहे ती त्या जिल्ह्यात करण्यात आलेली. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी.